नमस्कार मित्रांनो, आज 22 जून 2021 महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता. एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी, अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, आज महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. जसं की कोकण विभाग, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता किंवा एकदम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. कोकण विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर मित्रांनो कमी झालेला आहे. त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सुद्धा पावसाचा जोर आज कमी राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर आणि सोलापूर या सर्वच भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे. जे काही कोकण विभागालगत 4 जिल्हे आहे, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा जो काही कोकण विभागालगतचा भाग असणार आहे, या भागामध्ये हलक्या ते तुरळक भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. पावसाचा जोर कमी राहणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, औरंगाबाद विभागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी आहे. बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरण, एक विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला मित्रांनो पाऊस आपल्याला बघायला मिळतो आहे. ठिकठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता निर्माण होताना दिसते. परंतु मित्रांनो, बहुतांश भागामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा वातावरण आपल्याला कोरडंच बघायला मिळू शकते. जसं की आपण बघू शकता, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद ही जिल्हे मित्रांनो मराठवाड्यामध्ये येत आहे. औरंगाबादचा मुख्यत्वे करून जो काही उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भागामध्ये तुरळक ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मित्रांनो, म्हणजे एकदम हलक्या स्वरूपाचा तुरळक भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. दुपारनंतर मित्रांनो, नांदेडचा काही भाग आहे, नांदेड, हिंगोली, उमरखेड हा जो परिसर दिसतो मित्रांनो, या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता दुपारनंतर संध्याकाळच्या टायमिंगला निर्माण होताना दिसते. येथे आपल्याला तुरळक भागामध्ये हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, इतरत्र औरंगाबाद विभागामध्ये तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. तर अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हा जो परिसर आहे मित्रांनो, या परिसरातला बुलढाण्याचा मुख्यत्वे करून पूर्वी भाग, वाशिमचा उत्तरी भाग, पारतूर, खामगाव वगैरे, अकोल्याचा मुख्यत्वे करून पश्चिमी भाग या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळणार आहे. फार काही जोरदार पाऊसची शक्यता दिसत नाही आहे, परंतु हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. तर इतरत्र बहुतांश भागामध्ये वातावरण कोरडं बघायला मिळू शकते. ढगाळ वातावरण जरी बघायला मिळेल तरी पण पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर असणार आहे. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात. तर मित्रांनो, जो काही आपण वादळी पाऊस सांगितला होता 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, 22 तारखेला या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचा जोर तो आहे तो थोडासा कमी झालेला आहे. फक्त आपल्याला गोंदियाच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो. तर इतरत्र जे काही अमरावती, नागपूर वगैरे हा जो परिसर आहे, या परिसराचा जो काही उत्तरी भाग असणार आहे, उत्तरी भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळी सर्वसाधारणपणे 7 नंतर नागपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती विभागातील अमरावती तसेच हा जो परिसर आहे, नागपूर, वर्ध्याचा काही भाग, या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. म्हणून आजची अपडेट, पुणे, नाशिक विभागामध्ये मित्रांनो वातावरण नाशिक विभागामध्येसुद्धा कोरडं राहण्याची शक्यता आहे. फार काही जोरदार पावसाची शक्यता नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या परिसरामध्ये नाही आहे. तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला नाशिक विभागामध्येसुद्धा बघायला मिळू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.